मायमो का सेवकार खबरों दीता जवाहर सुरवेक हेडलाइन्स कुकळचे नयबान नयचे उदक प्रदूषित उल्लेना पिओपाचे लायकेचे तरीके जाता वापर देखून लोकांचे जीवितक निर्माण झाला धोको लोकांचे जीव घेवपाक रस्त्यार गोरवा सोडप्यांचेर करात कारवाय मागतात तळावली कपिलेश्वरीचे थळावे पंचायत आणि सरकारच्या घाळपणाचेर ओढल्या बडी जोसेफ द आरियलाचेर फायनली चांदूर क्लबान जोडले जैत जिखली 22वी ब्रो युलालिया वाज मेमोरियल फुटबॉल ट्रॉफी आणि आता याच्यो कोकणी खबरो विस्तारात लोकांचे जीव घेवपाक रस्त्यार गोरवा सोडप्यांचेर कारवाय करात तळावली कपिलेश्वरीच्या लोकांनी मागला पंचायत आणि सरकारच्या निष्काळजीपणाचेर थळाव्यांनी बडी ओढल्या कोर्टाचो आदेश असूनय रस्त्यात गोरवां कोण वाड्यात कशी वचनात तळावलेकरांक सतावपी प्रश्न तळावली कपिलेश्वरीचे लोक रस्त्यार बसून पिडपी गोरवांक बेजारल्यात एके वटेन गोरक्षा गोरक्षा करत रावतात जाल्यार त्याच राज्यात गोदन मरपाक रस्त्यार मेकळे सोडिल्ले दिश्टी पडटात हेज्या वयल्यान गोरवांची कितली माया आसा ते कळून येता पूण कायदो असूनय पंचायती असू वा सरकार गोरवांक मरपाक आनी लोकांक मारपाक रस्त्यार गोरवां सोडपी धन्यांक कशे सैल सोडटा हे एक गूट जावन रावला पळोवया तळावलेची परिस्थिती हांगसर जो पळय बायपास कपिलेश्वरी रोड जो पळय आहा थंयच्यान ती पळय कपिलेश्वरीपर्यंत जो पळय जो रोड आसा थंय जी गोरवां जी आसा गाय म्हशी ज्यो आसा तेंकां देवारस आसा आनी ती वाटेर उबी रावता तेंचो कोणूच मालक ना काय म्हणटा हांव त्या जे ही गोरवां समोर दिसता पळय तेंचेर ती वाटेर लोकांक उडयता एक्सिडेंट जाता खूब लोक सांगून गेले की गोरवां कोण वारसदार ना काय म्हणून ती वाटेर उबी रावता तेंकां कोण तरी व्हरपाक जाय न्ही मालकान ती वाटेर सोडून लोकांक एक्सिडेंट जावन लोक पडटा मरता तेंचेर कांय येनाका म्हणून लोकांक जिवाची कांय किंमत ना म्हणून हे जे मालक जे आसा हे गोरवांचे हे लोकांनी ती व्हरची किंवां पंचायतीन किंवां ह्या गव्हर्नमेंटान खंय तरी कोंडखाना आसा थंय व्हरून तेंचो दवरची आनी तेंची बरी पालन पोशण करचें आनी जर मालक येयलो जाल्यार तेंचे कडल्यान फायन भरून ती व्हरपा जाता कायदो आसून तुमी कायदो पालन करिना हे गोरवांकता बिकता ती पाप हें सगळें आनी लोकांकय उडयता तेंय पाप न्ही सगळ्यांत तें तर करचें पंचायतीन पयलीं करचें आपले हतीन कितें आसा तें तेंकां गोरवांक सायडीक काडून तेंचें बरें भशेन पालन करून लोकांक जीव वाटोवचो अशें म्हाजें म्हणणें रेड्या पाड्याचे झूज झाडांचेर काळ अशी एक ओपार आसा ह्या रस्त्यात गोरवां मदीं केन्ना केन्ना झूज जाता तेंच्या झुजा वेळार कपिलेश्वरी बायपासा वयल्यान पासार जावपी टू व्हिलरवाल्यांचेर काळ येता जायते खेपे प्रवास करप्यांक भोगचें पडला आयकात किसन नायकाक आमी हांगा कपिलेश्वरी चार रस्त्याचेर आसा हांगा तशें पळयलां आसतलें हांगा रात दीस रस्त्यार गोरवां आसता रात दीस तशीच गोरवां रस्त्यार बसले कारणान ती सांजे टायमार झगडी बी करता वयर आनी अशें जी लेडीज आसा पळय ती बैलां कापतान पडटा खूब जाण अशी बैलां कापून इंजर्ड बी जाल्ली आसा आनी तशी आयज रस्त्यार हांगा गाडी सुद्दां चलोवपाची परिस्थिती नासता तुमी पळयल्या आसतली कशी गोरवां लोकांक त्रास करता हीं गोरवां पंचायतीन एक तरी खंय शेड घालची आनी ही गोरवांक व्हरून ते शेडीन दवरची जर पंचायती कडेन ती शेड घालपाक जागो ना जाल्यार तेंचो आमदार आहा सुदीन दवळीकर हेका हेणें तेंकां खंय तरी हे गोरवां शेड घालपाक तेंकां जाग्याचो बंदोबस्त करचे आनी जाता तितले बेगीन ही गोरवां रस्त्यार जी भोंवता तेंकां खंय तरी शेडी व्हरून दवरची एक्सिडेंट गोरवांक लागून अशें जायते जाता हांगा कपिलेश्वरी तशीच रातची हांगा एक ब्रीज आसा ते ब्रिजी पोंदा रातभर गोरवां भोंवलेली आसता ती रातचें कळना त्या कारणान लोक हांगा भरपूर ब्रिजा पावन पडटा कारण त्या ब्रिजाक कितलीं वर्सां जालीं ब्रिजाचें उद्घाटन जाल्या व्हडले व्हडले ब्रिजाचे आमदारांनी पाटी लायिल्ली आसा हांगा तरी आसतना पांच वर्सां जालीं ह्या ब्रिजाक लायटीच पेटना वीज खातें ह्या धवळीकरा कडेन आसा तरी हांव म्हणटा हे ब्रिजाक कित्याक लायटी पेटना ह्यो लायटी जाता तितले बेगीन पेटोवच्यो तेन्नाच हांगा एक्सिडेंट जावपाक कमी जातले ब्रिज पोंदा नाजाल्यार ह्या गोरवांक आपटोन लोक रातचे अशेंच पडटले आनी अशे एक्सिडेंट जायत रावतले गोवा 365 खातीर कृष्णा नायक आनी सानिका नागवेकार कुंकळी न्हंयबान न्हंयचें उदक सामकें काळें किट्ट आनी तेलकट जालां पिवपाचे लायकीचें उरलें ना तरीकय ह्या वाठारांतले लोक हें उदक पिवपाक आनी शेतां खातीर वापरतात ताका लागून लोकांच्या जिवितांक धोको निर्माण जाला कोण तरी टँकर हाडून न्हंयत बुरशें उदक रकयता असो दुबाव थळाव्यांनी उक्तायला पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट आज आमी आसात हे न्हंयबान कुंकळे
ह्या बांदाचेर आसात आनी हो जर बांद भरलो नेबांद म्हणटात हांगा हो जर भरलो जाल्यार हे जे उदक जे आसा बांदरेक हे उदक आख्खे बेतूल म्हणल्यार पावता आनी लोक ह्या उदकाचेर शेत रोयतात. पूण आज ही जी न्हंय आसा ही बांदाची न्हंय आसा ही आज पोल्यूट जाले कडेन आसा. कित्याक काय म्हळ्यार हांगा आज ऑयलीची उदक जे आसा हे ह्या हितून दिश पडटा. हो बांदरेक हांगा कितलीशीं बर्ड्स येतालीं ही बर्ड्स साडी येवपाची बंद जाली. आमी हांगचे आनी आमकां खबर आसा ह्या गांवांत उदक कशें येतालें आनी कशें आसलें तें. पूण आज हें पयली फाट पळयतात की जें पाडे कंडेमेंट जालेलें उदक जें आसा हें आज हांगा येवपाक लागले कडेन आसा. आतां हें उदक कसलें कात म्हूण तें कांयच कळना. कोण हितून कितें हाडून सोडटा तेंय कांय कळना. पयले हो पळय नॅशनल हायवे जायते ट्युरिस्ट रावन हे बांदाचेर जायती मायग्रेटरी बर्ड्स आसताली जी आमकां खंयच्या गांवांत दिसपण नासली ती हे आमचे बांदार रावन लोक ट्युरिस्ट रावन तेजे फोटोग्राफी करताले. पूण आज हे उदकान पळयली जाल्यार एक लेगून आमकां हिंगा बर्ड दिश्टी पडना. कित्या खातीर दिश्टी पडना हे कित्या खातीर म्हणल्यार म्हाका दिसता की हे उदक एक पॉल्युटेड उदक जालां. मनशाक सारकें मेळना जाल्यार जनवरां ते रावन जनवरां त्या उदकांत कितें करतलीं. जनवरां सुद्दां पिवपा सारकी ना. जनवरां पिवपा ना म्हणल्यार आतां हिंग पळयलीं जाल्यार एक लेगून आमकां बर्ड्स दिश्टी पडना. ते बर्ड्स हिंग रावताले जायते डॉमेस्टीक ट्युरिस्ट रावन फोटोग्राफी करताले जायते दिश्ट पडटा. आज हे पोल्यूट जालां. हे पोल्यूट जालां म्हाका दिसता हे कितें तरी एक इंडस्ट्रियल अफ्लुएंट जावपाक जाता नाल्यार सिवेज कोणी तरी हाडटा आनी हुंय दोंगरा वयल्यान सोडटा आनी हे सगळें हिंगा एक्युमुलेट जाता आनी हे सगळें पाड पडटा. किती सोडले असतले हे असे पहिले पार्ट आम्ही पळयला ते वच उदकां ऑयल जाल्ले आहा मुखार तुम्ही ऑयल इल्ले आहा कोणी तरी हे पॉल्युटेड कितें तरी लिक्विड खंय तरी उदकां भितर सोडटा ताका लागून हे पहिले पार्ट आम्ही पळयला अशी मेबनार ही ऑयल जाल्ले आसा. हे आमगेले पुर्वजाचे बारबान आनी इतले निवळ आनी हे बारबाना भितर आमची ही सगळी गायो म्हशो ह्यो सगळे हांगा उदक पिवपी लोक कपडे धुवपी हितून आमी सगळी त्या उदकाचेर आमचे झाडां भाजी बिजी रोवपी. पूण आज हे उदक पळयलें जाल्यार एकदम पॉल्युटेड जाल्ले आहा. सरकारान हेची दखल घेतली घेवची पॉल्युशन कंट्रोलान हे उदक चॅक करचें. काही लोक हेजे उदक अजून पितात वापरतात कपडे धुवपाक तेन्ना लोकांची काळजी खातीर सरकारान ह्या उदकाचे नमुने तपासून पळोवचे अशी म्हाजी मागणी आसा. कितें सोडलें आसा हे कित्याक हेजे पयली केन्ना असले म्हण तें चालना आमच्या नेहमानात. कित्याक हे पयल्या कळटा कितें तरी टँकरान लिक्विड हाडून ह्या उदकांत खंय तरी सोडले आहा. हे कितें हांगा साकून खड्डे म्हणल्यार ही न्हंय आसा मदीं खंय तरी सोडला ताका लागून हे ऑयल हांगा सगळ्याक पसरलेली आहा सामकी क्लियर कट. बाळ्ळे हॉस्पिटलान हे हे करपाक जाय दिसना. बाळ्ळे हॉस्पिटलान ह्या उदकाचे नमुने तपासचे कित्याक हे कंप्लिटली ऑयल जाल्ले आहा आनी हे मनशाक हानिकारक आसा. ज्यो आमच्यो ज्यो महिला आसा त्यो उदकांत रावन हांगा कपडे धुतात तशेंच पळय हांगा ते बारीक बारीक सुको घातले आहात तेन्ना उदकां देंवल्याक हे एकदम प्रॉब्लेमॅटीक जावपाक शकता तेन्ना बाळ्ळे हॉस्पिटलान हे उदक चॅक करचें अशी आमची मागणी. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, समृता खनगांवकार आणि सानिका नागवेकर. आता घेऊ एक लहानसो विसव. विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. तिडारी प्रकल्प गोंय महाराष्ट्राचो जोड प्रकल्प. गोंयाचे प्रकल्पाक व्हड योगदान पूण सध्याक लायनिंगाक लागून गोंयचे उदक आडायला. नियोजन सारखे नासलेल्यान गोंयकारांचे उदकाचे हाल चल्ल्यात. खास करून पणजी, पेडणे, बार्देस, परवरी सारकिल्ल्या भागांनी चॅनलांच्या कामाक मटेरियलय उण्या दर्जाचे वापरला. ह्या संदर्भात संबंधित आमदारांनी WRD मिनिस्टरांक जाब विचारचो. काँग्रेस फुडारी संजय बर्डेन मागला. TRE जो प्रोजेक्ट आसा तो जॉयंट वेंचर गोवा आनी महाराष्ट्राचे. ताका लागून इरिगेशनाक तशेंच पिवपा खातीर उदक गोंयांत येता. पूण दर वर्सा तेज्या मेंटेनन्सा खातीर काम बंद करता. सद्याक काम बंद आसा त्या खातीर बार्देस
जो माल आसा थंयसर उदकाची खूब शॉर्टेज जाल्ली आसा. हाका लागून काँग्रेसचे कांय लिडर यांच्यानी काल दोडामार्ग वचून जे काम चलता त्याची पाहणी केली. आम्ही इतक्या वर सांगता की थंयसर सामके थर्ड ग्रेड काम केलेलें आसा आनी वार्षीक त्या खातीर गोंयान लोकांक खुबसो प्रॉब्लम जाता इरिगेशन तशेंच ड्रिंकींग वॉटर सप्लाया खातीर. ह्या वर्सा बी तशेंच जाल्लें आसा. थंयसर काम सद्या चालू आसा पूण तेंचें म्हणणें आसा की तेंच्यांनी जे मटेरियल यूज करता सामके थर्ड ग्रेड यूज करता आनी त्या खातीर हो जो त्रास आसा तो परत परत जावपाचो आसा. सद्या 13 किलोमिटराचें काम सद्या थंय चालू आसा पूण अजून पर्यंत 5 किलोमिटराचें काम सुद्दां जाल्लें ना अशें तेंच्यांनी म्हायती दिल्ली आसा. त्या वरून अशें दिसता की जे गोंया खातीर गोंयान चड जें कॉन्ट्रिब्युशन केलां तयारी खातीर ताका गोवा चड सफर जाता आनी गोंयचे लोक उदका खातीर तशेंच हेच्या खातीर सद्या तयारीचेर डिपेंड आसल्या कारणान ताचो खुबसो त्रास बिचोली तशेंच बार्देस तालुक्यांत जाता. तेणी आमकां एक अशी म्हायती दिली की जवळ जवळ 20 दीस जाले 20 दिसांत तिणी 700 रनिंग मिटर तिणी काम करून घेतलेले आसा आनी हे जे काम जे आसा न्हू लेंथ वायज काम केले 13 किलोमिटर आसा. आमी हेजेरसून अंदाज धरूं शकता की 20 दिसांत कमीत कमी 30 ते 35 रनिंग मिटर हेंच्यांनी पर डे काम केलेले आसा आनी एकटेच कॉन्ट्रेक्टराक काम दिला आनी तेजे कडेन 4 कडेन काम चालू आसा. एका कॉन्ट्रेक्टराक 4 कडेन काम चालू आसा म्हणटकूच आमी जर विचार जर केलो हे काम जर दुसऱ्या 4 कॉन्ट्रेक्टराक दिले जाल्यार जवळ जवळ 728 जवळ जवळ 3-4 किलोमिटर जातले आसले आनी एका म्हयन्या भितर सगळें काम सोंपतले आसले. तर आमकां गोवर्मेंटा कडसून एक म्हायती जाय की हे जे उदीक जे हांच्यांनी स्टॉप केल्लेले आहा तेच जर तेंच्यांनी खंय तरी स्टॉप करून उदीक ते पायप पंप करून जर आमकां दुसरे कडसून डायवर्ट जर केल्ले हे उदकाचो एक प्रश्न तरी सुट्टलो आसलो. आतां कळचें पडटा हे सरकार हेच कॉन्ट्रेक्टराक पळोवंक गेले जाल्यार आमी ताका म्हापशा काम करता आसतना पयला वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटाचें काम इरिगेशनाचें तोच काम करता पीडब्ल्यूडीचें तोच काम करता. आतां पळोवंक गेल्यार हो पंडियन बीजेपी सरकार येयल्या पसून एकाच कामां दिता कामाची क्वॉलिटी कामाची थिकनेस. आतां RCC डिझायन करून गेल्यार आमी पयलें तेजें काम बारीकशें पावस पडना फुडें एक दोन तर गॅरंटी तो आमकां इंजिनियर सांगता 50 वर्सांची म्हाका दिसना 50 वर्सांची गॅरंटी कित्याक लागून आतां पावस पडल्या पडना फुडें आतां हे रातचे वयतलें एका क्युअरींग कोण करतलो म्हणजे सकाळी फुडें उदक शिंपपाचें आसता पावस पडटा पावस पडलेलो बरो जालो आनी पावस जर पडूंक जाल्यार क्युअरींग कशें जातलें म्हणून हेजेर हे कामाची म्हणटाची गॅरंटी ना. आमी काँग्रेस पक्षातर्फे तरी आमी डिमांड करता जर एकाच कॉन्ट्रेक्टराक अशें जर काम दिलें जाल्यार आमी बार्देस तालुक्यांतले आनी जे इतर जे तालुके कनेक्टेड हे उदकाक लागून जर आसा जाल्यार जे बार्देस तालुक्यान जितले मिनिस्टर जे आसा तांकां रिक्वेस्ट करता तुमी सरकारान आसून सरकाराचे तुमी नेट घालपाक जाय पोस्ट घालपाक जाय. सुभाष शिरोडकर जो वॉटर रिसोर्सीस डिपार्टमेंटाचे काम जे पळयता WRDचो मिनिस्टर जो आसा ताका रिक्वेस्ट करता हे काम उरलेले काम जे आसा न्हू बेगींतल्या बेगीन जर तुका जर आमच्या गोंयचे गोंय जर ट्युरिझम प्लेस म्हणटकूच डिसेंबर सोंपलो काय ट्युरिस्ट येतले तांकां उदकाचो प्रॉब्लेम जावपाची शक्यता आसा आनी जातली ही गॅरंटेड. आनी आतां जालां कितें टँकर जे कोण आयज उदका जे टँकरान सप्लाय करता तेंची आयज चांदी जाल्लेली आसा तांकां लागून हे काम बंद केला काय आमकां गोंयकारांक लागून काम बंद केला हे आमकां कळपाक जाय. संजय बर्डे कामाच्या दर्जाचो दुबाव मारता पूण असिस्टंट इंजिनियर आनंद पंचवाडकरान कामाचे नियोजन सांगले आयकात. जे गेले 40 वर्सां पयलीं लायनींग केल्लें 35-40 वर्सां पयलीं तें खूब कडेन वीक सॅक्शन जाल्लें आसा त्या वर्सा तेका आमी सरकार गोंय सरकारान हें उदक वेवस्थीत लोकां मेरेन पावचें केल एंडा पावचें तेणें करून तें गिरी पर्यंत पावोवपा खातीर उदक कॅनलाचें लायनींग घेतलें आसा तें 2 सिझनाक आमी कंप्लीट करपाचो प्रयत्न आसा. आतां आमी वॉर फुटिंगाचें आमचें काम चल्लां जवळ जवळ 7-8 मशिनां पेवींग मशीन घातल्या ऑटोमॅटीक पेवींग मशिनां घातल्या प्लस 2-3 सॅक्शनांनी जी वीक सॅक्शन ताका आमी तेका करीत चल्ल्या तें आमकां आतां उदक केन्ना 20 तारखेर रिलीज करतले म्हणटात तेजे पयलीं मॅक्झिमम पोर्शन जें आसा तें आमी कवर करून आमचो प्रयत्न चालू आसा. 4 तारखेर बंद केल्ले आमी. हय आतां थंयसून आतां फुडें उदक व्हरपाक कितें टॅम्पररी सोय बी कितें केल्या? ना टॅम्पररी सोय म्हणजे ओस्नोडा आमी लिफ्ट केला आनी तें उदक ओस्नोड्याचें PWD एज वेल एज WRD लिफ्ट करून आमी फुडले गिरी आनी पणजे जें कितें परवरी जें कितें आसा थंयच्यान आमी तात्पुरतो तेंकां अरेंजमेंट केल्लो आसा. म्हणजे हांगसून काय पायपलायन व्हरोंक ना? हांगच्यान काय पायपलायन व्हरोंक ना म्हणजे महाराष्ट्राचे थंय वयरूय बी तेंचेय काम चालू आसा कारण कॅनल सॅक्शनाचें उदक महाराष्ट्रांत उदक येता तें महाराष्ट्रान बी खुबशे प्रमाणान वीक सॅक्शन आसले कारणान तें जमनी पर्क्युलेट जाता आनी सिपेज भरपूर आसले कारणान तें उदक आमच्या पर्यंत तें उदक आमी लास्ट पॉयंटा पर्यंत पावोवपाचो गोंय सरकारचो पूर्णपणे प्रयत्न आसा. गोवा 365 खातीर महेश गोवेकार आनी ओमकार देशप्रभू. आजयेच्या भाव आनी भक्तिगीतांनी ऋषिकेशाक घडयलो
संगीत आणि रचनाकार गोरा ढवळेकरान सारे गमप गाजवपी ऋषिकेशाच्या यशा फाटले गूट सांगले. जाल्यार सारे गमपच्या मंचार माझे व्यक्तिमत्वच बदलून गेले ह्याची खुशी जाता. झी मराठीचे महाअंतिम फेरियेत 26 वाद मिळाल्या गोयच्या ऋषिकेशान सांगले. झी मराठीच्या सारे गमप लिटल चॅम्पची महाअंतिम फेरी झाली. माची महाराष्ट्राची गोयच्या मानान महाराष्ट्र बरोच मोठो व्यापक गोयकारा परस ही कार्यावळ पळोवपी महाराष्ट्रात चड. तरीकय सगळ्या गजालींचेर मात करत गोयच्या ऋषिकेश ढवळेकरान महाअंतिम फेरियेत 26 सुवात मेळोवन गोयकारांच्या यशात अनेक एक मानाचो तुरो खोवलो. आम्ही जाऊया त्याचे खुशयेत वाटेकर. काही आठवणी आहे सारेगामामध्ये आणि सारेगामामध्ये यायच्या आधी मी फक्त शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायचो. तिकडे गेल्यानंतर मला गाण्यातली व्हर्सिटिलिटी कळाली आणि मी वेगवेगळ्या प्रकारची गाणी ट्राय केली. मग तसंही गाणं सोडून काही वेगळ्या गोष्टी म्हणजे बोल्ड शिकायला मिळालं. नंतर डायनॅमिक्स गाण्यामध्ये बॉडी लँग्वेज वगैरे ह्यावरती माझा खूप इम्प्रूव्हमेंट झालं सारेगामामध्ये. त्यासाठी मी त्याचे खूप आभार मानतो. आजीकडे झोपायचा मस्तीचे आणि आजी त्याला सुंदर सुंदर भावगीतं भक्ती गीतं ऐकवायची. आणि त्याशिवाय आमच्या घरात संगीताचं वातावरण थोडंसं होतंच. म्हणजे मी स्वतः शास्त्रीय संगीतचे माझे किंवा म्हणजे घटनाकडे नामलेकर बोला यांच्याकडे शिकलो. संगीत विषयावर झालं यापेक्षा अधिक शिक्षण मला घेता आलं नाही. आवड खूप होती परंतु तशा सोयी गोळ केली होती. परंतु घरात सतत माझं गायन नंतर माझ्या मागून माझा मुलगा नितीन तो तर आता चांगला मोठा शास्त्रीय गायक झालेला आहे. आमचं गायन घरात चालायचंच. मी संगीताच्या आपल्या संगीतकार म्हणून ओळखला जातो आणि 100 अधिक गीतांना चाली दिलेले आहेत. मी त्याचे कार्यक्रम पण विविध शीर्षकाखाली गोव्यात झालेले आहेत. शब्दसुधांच्या रेशीम गाठी आनंद सुधा गरसने नामामृत नितपान असे विविध प्रकारची गाणी भावगीतं भक्तिगीतं समूहगीतं अशा अनेक स्वरूपात गोव्यात ठिकठिकाणी मोठमोठ्या संस्थांकडून कला अकादमी भवनकंठ्यानिकेत अशा संस्थांकडून मार्फत कार्यक्रम झालेले आहेत. आणि हे सर्व संस्कार त्याच्यावर लहानपणापासून घडत गेले. गोवा 365 खातीर कृष्णा नायक आणि निखिल जलमी. परतून घेऊ एक व्यावसायिक विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. फायनलीत चांदोर क्लबान सांत जोझेफ द आरियलाचेर जैत जोडले. डॉन बॉस्को ऑरेटरीचेर सर्तीत चांदोर क्लबान 22वो ब्रो युलालिया वाज मेमोरियल फुटबॉल ट्रॉफी जिकली. फायनलीत चांदोरान सांत जोझ द आरियलाचेर 3-0 एका गोलान मात केली. पुराय वेळा उपरांत दोनूय पंगड 0-0 अशे बरोबरीचेर उरले आनी पॅनल्टी शूटआउट मॅच निश्चित केली. चांदोर क्लबान आयिल्लो प्रेशर वेवस्थीत हाताळ्ळो. तेन्ना वितोरिनो फेर्नांडीस जोकीम कारवालो आनी मार्क फेर्नांडीस हाणें आपले स्पॉट कीक सहजतायेन रुपांतरीत केले. जाल्यार टायसन कारवालोन सांत जोझे द आरियला खातीर गोल केलो. पुराय सर्तीत चांदोर क्लबान केल्ल्या प्रभावी कामगिरीक लागून हे जैत फावा जाले.
40 वर्षा जाली एक मनीस जो फुटबॉल आमचे गोंयकारांचे रक्ताक आहा म्हणटा हो फुटबॉल नर्सरी लेवलाचेर म्हणल्यार ग्रासरूट लेवलाचेर इवॉल्व करपा खातीर प्रेझेंट युनायटेड भारताचो एक व्हडलो उगडास म्हणून हो टॉर्नामेंट सुरवात केल्लो. गोवा 365 खातीर संदीप तुयाकार, मनीष परब आनी शिवानी सांगेलकार. ह्या सप्तकांत पावस हजेरी लावपाक शकता. 29 तारखे मेरेन घसघसून रकतलो असो अदमास. केरळा लागीं आसलेले चक्रीवादळ राजस्थाना वटेन पावला. त्याच्या प्रभावाक लागून पावस पडटलो. सांगाताक गडगडाचे बॅकग्राऊंड म्युझीक आसूं येता. हवामान विभागाचो अदमास. आयएमडीन ह्या सप्तका खातीर सगळे अलर्ट उणे केल्यात. गोंय आतां ग्रीन अलर्टात आसा, पूण अशें आसून लेगीत सादूर रावपाचो सल्लो दिला. 28 आनी 29 तारखेक गडगडाचो पावस पडपाची अजूनय थोडी शक्यताय आसा. वादळी वारोय घोळटलो. गुजरातांत आयतारा वादळी वाऱ्यान 20 जणांक मरण आयला. ते फाटभुंयेर हवामान विभागान गोंयकारांक सादूरतायेचो सल्लो दिला. मंगळारा दमट दिश्टी पडटली. दनपारा तापमान 33 जाल्यार राती कडेन 23 डिग्री सेल्सियसा मेरेन पावूं येता. प्रवास करतना धुक्याच्या दाट वाठारांनी सादूरतायेन गाडयो चलोवच्यो. सकाळ सांज धुके आनी दवाचो सामनो करचो पडटलो. 29 मेरेन पावसाची हजेरी. कांय सुवातांनी गडगडा सांगातान पावस. ह्या सप्तकांत खाशेलो अलर्ट ना. मंगळारचें तापमान 33 ते 24 डिग्री सेल्सियसा मजगतीं आनी गोंयच्या बोटधनयांक खाशेली शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी गोवा 365 आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv आमच्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट. मेळया परत पळोवपाक गोंयचो बुलंद आवाज गोवा 365. मोग आसचो.